भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन लक्ष्मण पाटील यांचा वाढदिवस शनिवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नावडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने वयांचे तसेच खाऊचे वाटप भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सचिन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वयांच्या वाटपावेळी मदन कृष्णा खानावकर, शत्रुघ्न खानावकर, रमेश खानावकर, भालचंद्र खानावकर, अरुण गवळी, प्रकाश म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, आकाश म्हात्रे, नारायण म्हात्रे, विशाल खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. गेल्या वर्षी सुद्धा या दिवशी आपण लक्ष्मीच्या घरावर अत्यंत दुःखाची छाया एकदम मोठ्या प्रमाणामध्ये पडली होती आणि म्हणून यावर्षीसुद्धा असा योगा कुणाकडे येऊ नये अशी मी परमेश्वराला सर्वजण प्रार्थना करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सचिन पाटील यांनी त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक चांगला कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण या वयांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास करून आपण मोठं झालं पाहिजे, कारण आता शिक्षणाशिवाय कुठं पर्याय राहिलेला नाही. आपण किती जरी मोठ्या वडिलांचे लेकरं असलात तरीसुद्धा शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची आता या दुनियेमध्ये पर्याय उरलेला नाही आहे. आणि म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयांचं वाटप होणार आहे, त्या वयांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करा. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून हे मंडळ या ठिकाणी चालत असतं. आणि आज 1996 सालापासून जर माझा 2 वर्षाचा कोरोनाचा गॅप आपण सोडला तर कुठल्याही वर्षी आपण हा जो अखंडपणे जो वया वाटप किंवा इतर साहित्याचं वाटप आपण करत असतो तो सर्व कार्यक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे. परंतु 2 वर्ष कोरोनामध्ये गेली तरी 2 वर्ष आम्ही काय थांबलो नाही. त्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला त्याच्यामध्ये धान्याचं वाटप केलं. गणपती असू दे, दिवाळी असू दे, या गेल्या दिवाळीला तर जवळजवळ 5 कोटी रुपयाचं धान्य आपण पूर्ण तालुक्यामध्ये मुरण आणि पनवेल तालुक्यामध्ये वाटप केलं. म्हणजे सर्व गरिबांना किंवा गरजू लोकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातनं हे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आणि म्हणून याचा फायदा आपला गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही एक मंडळाची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जे लोक कुठं बाहेर शिक्षणासाठी जाणार होते अशा लोकांना पैशांची मदत त्या ठिकाणी केली. कोणा 5 लाख, कोणा 25 लाख, कोणा 10 लाख, 12 लाख अशा पद्धतीमध्ये कोणत्याच्या पुढं घरामध्ये हा आकडा गेलेला आहे. आणि म्हणून आपण विद्यार्थ्यांनीसुद्धा चांगलं शिक्षण घेऊन जर आपल्याला पुढे शिकायचं असेल तर आपलं हे सामाजिक मंडळ त्याला मदत करायला नेहमी तयार असतं. आणि म्हणून या मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू शकतो की या वयांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करा आणि आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव आणि या शाळेचं नाव मोठं करण्यासाठी आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा